आताच आपण बांदा क्रॉस करून पुढे आलेलो आहोत. कोकणातला गणेश उत्सव म्हटला की कामानिमित्त कोकणाबाहेर वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना गावची ओढ लागते, आणि मग पैशांची जुळवाजुळव आणि खर्चाची आर्थिक गणिते बसून मिळेल ते वाहन करून चाकरमानी आपलं घर गाठतो. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर खै पण असू देत शिमगो आणि चतुर्थी कधीच विसरू शकत नाही. कामावर सुट्टी दिल्याने तर घेऊन, नाहीतर काम सोडून आम्ही गावात जाणार म्हणजे जाणारच. नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश स्वागत करतो तुमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलवरती. तर आज तारीख आहे 8 सप्टेंबर, आणि परवा म्हणजे 10 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर त्यासाठी आम्ही निघालो आहे आमच्या गावी. तर बेसिकली हा व्हिडिओ राहणार आहे आपल्या गावी जाण्याच्या जर्नीचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून आपल्या मित्रांशी शेअर करा. गणपतीसाठी आम्ही ही वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती घेतलेल्या आहेत. ही एक मसाला अगरबत्ती आहे. धूप आहे आणि कापूर. आमची आता ही टोटल पॅकिंग झालेली आहे. ही मयुरीची बॅग, आणि ती छोटी दिसते ती माझ्या कपड्यांची बॅग, आणि यात सगळं बाकीचं तोरणं वगैरे आहेत, आणि बाकीचं देवाचं सामान आहे. तर आता आपली सगळी पॅकिंग झालेली आहे. आता या सगळ्या ज्या बॅगा आहेत त्या आपण गाडीत भरून घेऊया. सामानाची सेटिंग आम्ही केलेली आहे इकडे. या सगळ्या बॅग आहेत, पुढे थोड्या बॅग आहेत, कॅमेऱ्याची बॅग, मीटर रिसेट करतोय, तर आम्ही आता आमची जर्नी स्टार्ट करतोय गोवा ते कुडाळ. चला निघूया आता गणपती बाप्पा. पाऊस आता पडा दो. आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर, आणि या बाजूला हा रस्ता दिसतोय, हा मुंबईकडे जातोय, आणि या बाजूने आपण आलो गोव्यावरनं. तर इथे थांबण्याचं कारण असं की हा पाठीमागे बघू शकता तसं सुंदर असं शेत आहे.
थोडा थोडा पाऊस सुरू झाला, बारीक बारीक. आता 2:30 आहेत दुपारचे आणि इथून आपल्याला साधारण पाऊण तास लागणार आहे पोचायला. तर लगेच आता आपण पुढची जर्नी स्टार्ट करूया. मित्रांनो, आता आपण झैराबला पोहोचलेलो आहोत. इथून अजून आपल्याला एक पाऊण तास लागणार आहे घरी पोचायला. घरी पण लवकर पोचायची घाई आहे कारण तयारी बरीचशी बाकी आहे घरी जाऊन गणपतीसाठी. आम्ही गणपती तर त्याच दिवशी घेऊन येतो, आदल्या दिवशी आणत नाही कारण घरापासून जवळ आहे गणपतीची शाळा. जेवण करून निघालेलो त्याच्यामुळे आता जेवायला थांबायचं काही टेन्शन नाही आहे, तर डायरेक्ट घरी जाणार आहोत. रस्ता एकदम चांगला आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गात तरी तुम्हाला रस्त्याचं काही टेन्शन येणार नाही आहे गाडी चालवताना. पण आज सकाळी न्यूजवर दाखवत होते रायगड रत्नागिरी रस्त्याची खूप वाईट परिस्थिती आहे सध्या, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित या सगळेजण. रस्त्याची परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे खूप त्रास होणार आहे, पण आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. शक्य असेल तर पुणे कोल्हापूर हा रूट घ्या, टोल जाईल पण ॲटलिस्ट चांगल्या प्रकारे तुम्ही घरी पोहोचाल. गोव्यातून आम्ही 12:30 निघालेलो आणि गोव्यात तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तिकडचं काही शूटिंग केलेलं नाही मी. गेल्या वर्षी क्वारंटाईनचा विषय असल्यामुळे बहुतेक जण गावी आलेले नव्हते, पण या वर्षी बरेच जण येणार आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्यापासून दुसऱ्याला काही त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायला हवी. त्यावर पोहोचलो आहोत आम्ही आणि हे समोरचं मंदिर बघतोय ते वडगणेशाचं मंदिर आहे. थोड्याच वेळात आपण आता कुडाळला पोहोचू. मार्केटला जाणार नाही आहोत आपण कारण गर्दी असेल, बस तिकडे गाडी घालण्यात काही लॉजिक नाही. हे कुडाळचं नवीन बस स्टँड आहे. आणि या आपल्या लाल परी
आता थोडंसं मॉडिफिकेशन झालेलं आहे बसेसच्या कलरमध्ये. हा लाल आणि सफेद कलर आपल्याला दिसतोय. हा ब्रिज खालनं हा समोरनं कुडाळ बाजारपेठेत रस्ता जातो. चला आता पुढच्या प्रवासाला निघूया आपण. बांबर्ड्यात पोहोचू आपण. बेताळ बांबर्ड्यात दोन बांबर्ड्यात, तेरसे बांबर्डे आणि बेताळ बांबर्डे. आपण बेताळ बांबर्ड्यात पोहोचू. लग्नाचा हॉल गावच्या रस्त्यावर लागलो आपण. इथून 15 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. जी
ग्रामपंचायत लावलेले आहेत. आमच्या गावातली हिरवीगार शेती. या बाजूने कडवला जात आहे इथं. फायनली मित्रांनो, 2.5 तासांच्या प्रवासानंतर आपण आता घरी पोहोचलेलो आहोत. मी आता सामान उतरलंय तिकडे घराकडे आणि गाडी आता इकडे आणून लावली आहे. तर आपला हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि गणपतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली येत राहणार. आशिषही अपलोड करेल आणि मी पण अपलोड करेन. तर तुम्ही ते पण व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.